सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला, त्यामुळे मराठा आरक्षणाचं आता काय होणार हा प्रश्न मराठा समाजाला पडलेला असतानाच आजच्या पत्रकार परिषदेत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा सुपर न्यूमररीचा पर्याय पुढे केला। त्यामुळे हा पर्याय नेमका काय आहे आणि सुपर न्यूमररीमुळे मराठा समाजाला कसा लाभ मिळू शकतो आहे हे आपण समजून घेऊ। तर सुपर न्यूमररी म्हणजे थोडक्यात जादा जागा। राज्य सरकार आपले अधिकार वापरून मराठा समाजासाठी काही जागा वाढवण्याचा पर्याय निवडू शकत आहे। म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की आपल्याकडे 50% इतकी आरक्षणाची कमाल मर्यादा आहे, तर या जागा सोडून आणखी काही जादा जागा सरकार मराठा समाजासाठी राखून ठेवू शकतं। कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी आम्ही या विषयावर बोललो तेव्हा त्यांनी असं म्हटलं की हा एक पर्याय राज्य सरकारसमोर असू शकेल जो राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे। सरकारच्या अधिकार क्षेत्रात काही जागा असतात, त्यापैकी जागा सरकार मराठा समाजाला देऊ शकेल, ज्यामुळे याचा मराठा समाजाला लाभ मिळेल। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक उदाहरण देऊन सुपर न्यूमररी हा पर्याय कसा अंमलात आणता येईल हे सांगितलं। यात ते म्हणाले, समजा एखाद्या शिक्षण संस्थेत 100 जागा आहेत, 50% आरक्षण आहे, तर ते सोडून वरच्या 5 जागा या सरकार आपला अधिकार वापरून मराठा समाजाला देऊ शकेल। अर्थात जागा किती द्यायच्या हा निर्णय सरकारचा असेल, पण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये सरकार मराठा समाजाला लाभ देऊ शकेल। खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही सुपर न्यूमररीच्या अंमलबजावणीवरून सरकारला काही सूचना केल्यात। राज्याच्या अधिकारात महाराष्ट्र सरकारने ताबडतोब सुपर न्यूमररीच्या पद्धतीने शिक्षणात तुम्ही वाढीव सीट्स द्या, तुम्ही द्या युनिव्हर्सिटीजना इन्स्ट्रक्शन्स द्या, तुम्ही बाकीच्या शिक्षण ज्या संस्था आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्या, मेडिकल काउन्सिलकडनं तुम्ही मेडिकल काउन्सिलच्याकडनं परवानगी घ्या, तुम्हाला काय ते लॉमध्ये असं तर लॉचे जे डिपार्टमेंट्स आहेत दिल्ली त्यांच्याकडनं परमिशन्स घ्या आणि तुम्ही सुपर न्यूमररी वाढीव तुम्ही सीट्स द्यायलाच पाहिजे। आता त्याच्या दुसऱ्या पर्याय नाही आणि त्याला तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची काही परवानगी लागत नाही, त्याला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागत नाही। ज्या ज्या डिपार्टमेंट्स आहे जसं मेडिकल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटशी कनेक्टेड आहे ना, तुम्ही मेडिकल काउन्सिलची परवानगी घ्या। किंबहुना राज्यात तुम्हाला कुठं कुठं शिक्षणात तुम्हाला वाढवायचे सीट्स आहेत ते तुम्हाला कोणाची जबाबदारी, तर पूर्णपणे अधिकार हा महाराष्ट्र शासनाचा आहे आणि म्हणून सुपर न्यूमररी हा एकमेव पर्याय सध्या आहे। सुपर न्यूमररी पद्धत त्वरित त्यांनी अंमलात आला। कायदेशीर लढाईचे 2 पर्याय सुद्धा सरकारसमोर आहेतच, त्यामुळे सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू शकतंय, पण सोबतच छत्रपतींनी सुचवलेल्या या पर्यायाचा विचारही सरकारकडून करता येऊ शकेल। तसं झालं तर कदाचित मराठा समाजातील तरुणांना तातडीने याचा लाभ होईल, पण अर्थात या पर्यायात मूळ आरक्षणाच्या तुलनेत काही मर्यादा असतीलच। सरकार आता काय निर्णय घेतं हे पाहायला हवंय। मराठा आरक्षणाशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा। व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।